मुंबई इथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काही ठराव केलेत, यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याऐवजी चेतवणूक देण्याचं काम सर्व राजकीय लोकांनी केलंय। सर्वपक्षीय ठरावावर सर्व पक्षांच्या नेत्यांच्या सह्या, याचा निषेध म्हणून धुळ्यातील आंदोलकांकडून या ठरावाची होळी करण्यात आली आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं कोणतेही ठोस आश्वासन दिलं नाहीये, केवळ समाजाची दिशाभूल करण्यासाठी सरकारनं सर्व पक्षांची बैठक बोलावली की काय, असा सवाल उपस्थित करत आहे। आज सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या ठरावाची होळी करण्यात आली, तसेच राज्य सरकारचा जाहीर निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली। यावेळी मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण सर्वांनी पाहिलं काल सह्याद्री अतिथीगृहावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांची एक सामूहिक बैठक झाली। बैठकीचा विषय होता मराठा समाजाला टिकणारा आरक्षण मिळावं, पण त्या बैठकीचं जे वृत्तांत बाहेर आले, जो ठराव बाहेर आला, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आमचं एकमत आहे, आमचा पाठिंबा आहे, परंतु त्या ठिकाणी कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही आहे। त्या ठिकाणी सत्ताधारी पक्ष आणि राजकीय पक्षाने आपली सोयीची भूमिका अशी मांडलेली आहे की आमच्या घराला संरक्षण द्या, आमच्या कुटुंबाला संरक्षण द्या, आमच्या पक्ष कार्यालयाला संरक्षण द्या, याच्यासाठी ती बैठक होती। हा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि आमचा स्पष्ट आरोप आहे मराठा समाजासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोघंही पूर्णपणे फेल झालेले आहे, ज्यांनी आमची दिशाभूल केलेली आणि संपूर्ण मराठा समाज या गोष्टीचा निषेध करतो। आज आम्ही या ठिकाणी जो काल ठराव झालेला होता, या ठरावाला काही अर्थ नाही, शून्य अर्थ असलेल्या ठरावाची आम्ही मराठा समाजातर्फे या ठिकाणी जाहीर होळी केलेली आहे आणि निषेध व्यक्त केलेला आहे। राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या विषयावर घेतली होती, पण दिशाभूल ठरणारी ठरली, कारण कोणताही ठोस निर्णय मराठा समाजासाठी निर्णय घेतला नाही, कारण तिथे आरक्षण म्हणून कोणची घोषणा झाली नाही, मराठा समाजाला केव्हा आरक्षण मिळेल याची तारीख डिक्लेअर झाली नाही व विशेष अधिवेशन केव्हा बोलवणार याची तारीख डिक्लेअर झाली नाही। फक्त त्यांच्या परिवाराचं संरक्षणासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या बंगल्यांच्या संरक्षणासाठी ही बैठक ठेवली गेली, कारण कोणत्याही प्रकारचं किती तारखेला मराठ्यांना आरक्षण मिळेल व किती तारखेला विशेष अधिवेशन बोलवलं जाईल या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही, म्हणून मराठा समाजाची फसवणूक केली गेली या बैठकीत। म्हणून आज आम्ही याचा ठरावाच्या जाळ होळी करून राज्य सरकारचा निषेध केला गेला। जागर जनसंघसाठी नागिंद मोरे, धुळे।